पाथर्डी शहरातील शेवगाव रोडलगत बुधवारी रात्रीपासून काही व्यक्तींनी बेकायदेशीरपणे अतिक्रमण केल्यानं त्वरित अतिक्रमण काढण्यासाठी अचानक रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं या आंदोलनामुळं वाहनांच्या दुथर्फी रांगा लागल्या होत्या पाथर्डी शहरातील तहसील कार्यालय पंचायत समिती परिसर आणि शहरातून जाणाऱ्या महामार्गालगत तसेच शेवगाव रोडवरील खुल्या जागेवर अतिक्रमणे करून टपऱ्या उभारण्यात आल्या आहेत दोन दिवस उलटूनही महसूल विभाग नगरपालिका सार्वजनिक बांधकाम विभाग राष्ट्रीय महामार्ग विभाग यांच्याकडून वेळीच कोणतीही दखल न घेतल्यानं गुरुवारी तेरा डिसेंबर रोजी संतप्त नागरिकांनी सकाळी नऊ ते अकरा वाजेपर्यंत शेवगाव रोडवर रास्ता रोको आंदोलन केलं यावेळी अतिक्रमणधारक आणि आंदोलक समोरसमोर आल्यामुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं यावेळी अतिक्रमणधारक महिलांनी पोलिसांवर आक्रमक चाल केली यामुळं पोलिसांना देखील गर्दी पांगवण्यासाठी सौम्य स्वरूपाचा लाठीमार करावा लागला त्यानंतर सायंकाळी पाच वाजता महसूल विभाग बांधकाम विभाग नगरपरिषद आणि पोलिसांनी संयुक्तपणे मोहीम राबवून शेवगाव रोडवरील अतिक्रमणं हटवली आहेत